जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आजीमाजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबवण्यात येतात, त्यासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते। यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात 1,30,00,000 रुपयांचा निधी संकलित झालाय। जिल्ह्यासाठी यावर्षी 1,60,00,000 रुपयांचं उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी सढळ हाताने मदत करावी असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केलंय। आजीमाजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्यासाठी ध्वजदिन निधी जमा केला जातो। यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याला 1,60,00,000 रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलंय। त्यापैकी आतापर्यंत 1,30,00,000 रुपयांचा निधी संकलित झालाय। जिल्ह्यामध्ये सुमारे 102 संस्थांमार्फत हा निधी संकलित झालाय। उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केलंय। कोल्हापूर जिल्ह्याला टार्गेट 1,60,00,000 दिलेलं आहे। त्या 1,60,00,000 पैकी 1,30,00,000 आजवर जमा झालेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये 102 एजन्सी आहेत ज्यांच्या माध्यमातून हे संकलन जमा केलं जातं। या द्वारे मी सर्व एजन्सींना विनंती करतो, आवाहन करतो की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये म्हणजे 30 नोव्हेंबरच्या आसपास हे टार्गेट आपलं पूर्ण व्हावं, जेणेकरून ज्या सैनिकांच्या योजना आहेत हे कार्यालय चांगल्या पद्धतीनं राबवू शकेल। 30 नोव्हेंबर पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करावं असं आवाहन मेजर सासने यांनी केलंय।